संग्राम धनवेच्या विरोधात धनगर समाज आक्रमक, शिव मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धनगर समाजाला हीन लेखणाऱ्या मराठी महाराष्ट्र यूट्यूब चॅनल चालवणारा संग्राम धनवे स्वतःला खूप हुशार समजत आहे, जे मला कळते ते कोणालाही कळत नाही, अशा मस्तीच बोललेले संग्राम धनवे यांनी धनगर समाजाबद्दल फार चुकीचं वक्तव्य केलंय. निलमताई गोरे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामार्फत विधान परिषद सभागृहात शाब्दिक वाद झाला होता. त्याला गृहित धरून एका यूट्यूब चॅनलवर संग्राम धनवे यांनी आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातील असल्या कारणाने हा मेंढ्या सांभाळणार आहे, हा मेंढूरक्या आहे, त्याची लायकी नाही, असे चुकीचे वक्तव्य संग्राम धनवे यांनी केले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे सकळ धनगर समाजाच्या भावना दुखावल्यात. त्यामुळे संग्राम धनवेच्या विरोधात संपूर्ण धनगर समाज हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मी आज धनगर समाज बांधवाच्या भावना संग्राम धनवे नावाचे पत्रकार जे आहेत त्यांनी समाजाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सभागृहामध्ये नीलम गोरे सभापती आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शाब्दिक वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर गोपीचंद पडळकरला पुढं करून ते मेंढरूके आहेत, ते मेंढ्या सांभाळण्याच्या लायकीचे आहेत, त्यांच्यामध्ये कुवत नाही, त्यांनी मेंढ्या सांभाळाव्या अशा आक्षेपार्ह वक्तव्य गोपीचंद पडळकर यांना पुढं करून त्यांनी केल्यामुळं समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मी त्यांना म्हणलं समस्त धनगर समाजाची आपण माफी मागावी, अन्यथा आपल्या विरोधात 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं मी की आम्ही आंदोलन करणार आहेत, आपल्या विरोधामध्ये निवेदन देणार आहेत, पण ते कोणत्या त्या मस्तीत आहेत काय माहीत नाही, पण असे माथं फिरूसारखं एका पत्रकाराने बोलणं किंवा यूट्यूब चॅनल चालण्यासाठी बोलले असावेत असं मला तर वाटतं. चॅनल चालण्यासाठी यूट्यूब असं जर बोलत असेल तर 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे संग्राम धनवे करीत आहेत. मी त्यांना असं आव्हान करतो, त्यांनी जर धनगर समाजाची जर नाही माफी मागितली तर मी धनगर समस्त धनगर समाज बांधवाच्या वतीने शिव मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने 2 दिवसात त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही धनगर समाज बांधव त्यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत, उपोषणला सध्या बसणार आहोत असं मी माझे धनगर समाज चर्चासत्र 1 जानेवारी सायंकाळी 6 वाजता हॉटेल